मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला 3 ते 4 प्रदक्षिणा. करगणी तालुका आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये मोठा भाऊ उपसरपंच झाल्यानंतर गावाबरोबरच श्रीराम मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालून छोट्या भावाने आपला आनंद साजरा करत ग्रामदैवतांचे आणि ग्रामस्थांचे मनोमन आभार मानले. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील हे बंधुप्रेम सध्या चर्चेत आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचं नाव आहे, तर साहेबराव खिलारे असं उपसरपंच झालेल्या भावाचं नाव आहे. अंकुश खिलारे हे गलाई व्यावसायिक आहेत. ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात राहतात. गावातील शेती कुटुंबांची जबाबदारी अंकुश खिलारे यांचे ज्येष्ठ बंधू साहेबराव खिलारे सांभाळतात. शेती सांभाळणारा आपला भाऊ गावचा उपसरपंच झाल्याने अंकुश यांना प्रचंड आनंद झाला. आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातला. या प्रकारामुळे सर्वजण अचंबित झाले. खिलारे कुटुंबातील कुणीतरी गावचा सरपंच उपसरपंच व्हावा ही कुटुंबांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. 20 वर्षापूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी आली होती, पण ती थोडक्यात हुकली होती. परंतु यंदा गावचा उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाल्यावर खिलारे कुटुंबियांनी अशा प्रकारे आपला आनंद साजरा केला. आपला आनंद साजरा करण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च करून खिलारे कुटुंबियांनी गावाला आणि गावच्या राम मंदिरांच्या शिखराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घातली. सध्या हा बंधुप्रेम महाराष्ट्रभर चर्चेत आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी अंकुश खिलारी, गाव करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. करगणी गावचे नुसतीच आता निवडणूक निवडणूक झालेली आहे. त्या निवडणुकीमध्ये माझ्या भावाचं निवड झालेली आहे. अतिशय चांगले विजय झालेले होते. त्यानंतर उपसरपंच म्हणूनही माझा भाव आता निवड झालेली आहे. निवड झालेली आहे. तरी मी निवड उपसरपंच करगणी गावचं होतील म्हणून मी जे स्वप्न माझं 20 वर्षाचं होतं ते मी आत्ता राम मंदिरमध्ये हेलिकॉप्टरनं प्रदक्षिणा जी घालून मी जी केलेली आहे ती के माझं स्वप्न 20 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मी अतिशय आनंदात आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराज. मी दत्तात्रय लक्ष्मण खंदारे, राहणार करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. या गावचा आत्ता जी निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये माझे मित्र अंकुश खिलारे यांचे मोठे बंधू साहेबराव ज्ञानू खिलारी ही दणदणी असे विजय झाल्याबद्दल त्यांना उपसरपंच पदाची त्यांना जिम्मेदारी इथे भेटलेली आहे. त्यांनी शपथ पण घेतलेली आहे. याच्यानंतर ही पहिल्यांदा असं गावामध्ये झालेलं आहे की त्यांच्या छोट्या बंधूंनी की 20 वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं की गावात जेव्हाही माझ्या म्हणजे त्यांच्या घरचा सरपंच या उपसरपंच बनेल त्या टायमाला हेलिकॉप्टरमधून पुऱ्या गावाची प्रदक्षिणा घालीन म्हणून त्यांचं पूर्ण आता स्वप्न पूर्ण झाल्यामुळं त्यांनी पुऱ्या गावामध्ये अशी हेलिकॉप्टरमधून पुरा दिवसभर अशी प्रदक्षिणा केली आणि त्यांनी प्रदक्षिणा घालून आपला ही एकता अशी दाखवलेली आहे. भावाभावांची सगळ्या भावांनी मिळून मित्रांनी बनून ही प्रदक्षिणा पुरी केली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ती त्यांनी निवडणूक झाली निवडणूक उपसरपंच पद भेटल्या त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल पुऱ्या गावामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये याची चर्चा खूप चाललेली आहे.